मावसाळा रंगमहाल तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. खुलताबाद तालुक्यातील मावसाळा या ठिकाणी 550 वर्षांपूर्वीचा रंगमहाल तलाव आहे. हा तलाव ऐतिहासिक आहे. तलाव बघण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात, परंतु या ठिकाणी रस्ताच नसल्यानं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मावसाळा गावापासून हा रंगमहाल तलाव 2 किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाची दुरुस्ती आणि रस्त्याचं काम करण्यात यावं या संदर्भात मावसाळा ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे, परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. तलावाकडे जाण्यासाठी रस्ता करावा या मागणीचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी गणेश वरकड, अशोक बोळके, चंद्रकांत वरकड, कलाबाई घाटे आदींची उपस्थिती होती. खुलताबाद तालुक्यातील मावसाळा या गावात 550 वर्षापूर्वीचे रंगमहाल तलाव अत्यंत नावाजलेलं रंगमहाल तलाव येथे आहे आणि त्या रंगमहाल तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. मॅडम कलेक्टर मॅडम ह्या 5-6 महिन्यापूर्वी भेट दिली आणि मॅडमनी रंगमहालावर जाण्यासाठी रस्ता व त्या तलावाचं सुशोभीकरण करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं. मॅडमने ठराव, ग्रामपंचायतीचा ठराव आम्हाला मागितला आणि आम्ही तो आज ठराव कलेक्टर मॅडमला दिलेला आहे. तरीही या प्रकरणात कलेक्टर मॅडमनी रोड आणि सुशोभीकरण रंगमहालचं तलावाचं करून दिलं आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जो पर्यटन वर्ग येतो तो त्या रंगमहाल तलावाकडे सुद्धा आकर्षित होऊन महसूलमध्ये अनेक प्रकारचं उत्पन्न वाढेल.